मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियाच्या राजदूतपदासाठी नियुक्ती करण्यात आल्यानंतर मुंबईच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. मुंबईच्या आयुक्तपदाच्या शर्यतीत अनेक नावं चर्चेत आहेत, त्यामध्ये दिल्लीचे कॅबिनेट सेक्रेटरी दत्ता पडसालगीकर, पुण्याचे आयुक्त के के पाठक, नवी मुंबईचे आयुक्त प्रभात रंजन, नाशिकचे माजी आयुक्त व्ही डी मिश्रा, दिल्लीचे सुबोध जयस्वाल, मुंबईचे संजय बर्वे यांची नावं चर्चेत आहेत. त्यापैकी पडसालगीकर यांचं नाव सर्वात पहिलं असल्याचं समजतं आहे. मग तर जावेद अहमद यांची सौदी अरेबियाच्या राजदूतपदी निवड झाल्यानंतर मुंबईचं आयुक्तपद रिकामं झालं. हे रिक्त आयुक्तपदावर नेमकं कोण येणार याबाबत आता सगळ्यांना उत्सुकता, अनेकांची नावं यामध्ये चर्चेत आहेत. पडसालगीकर यांचं नाव आघाडीवर आहे, अगदी दिल्लीचे कॅबिनेट सेक्रेटरी दत्ता पडसालगीकर आहेत त्यांचं नाव सर्वात आघाडीवर आहेत. मात्र याबरोबरच पुण्याचे आयुक्त के के पाठक असो किंवा नवी मुंबईचे आयुक्त प्रभात रंजन, नाशिकचे माजी आयुक्त व्ही डी मिश्रा, दिल्लीचे सुबोध जयस्वाल, मुंबईचे संजय बर्वे यांचेसुद्धा नावं याबरोबर चर्चेत आहेत.